नमस्कार। आयुष्यभर भटकंती करणाऱ्या, गाढवाच्या पाठीवर आपला संसार मांडणाऱ्या, हातात सुतकी आणि पार घेऊन हात फाटेस्तर दगड फोडणाऱ्या बेलदार समाजाची व्यथा मांडणारी, स्वातंत्र्यानंतरही फक्त आणि फक्त उपेक्षाच आलेली कहाणी मांडणारी ही रवींद्र चव्हाण यांची ही हृदयस्पर्शी कविता आपल्यापुढे मांडत आहे। कवितेचं शीर्षक आहे बाप माझा दगड फोडत होता। बाप माझा दगड फोडत होता, उद्याला चांगले दिवस येतील म्हणून घाम त्याचा गळत होता। बाप माझा दगड फोडत होता, उद्याला चांगले दिवस येतील म्हणून घाम त्याचा गळत होता। कामासाठी दररोज तो गाव आपलं बदलत होता, कामासाठी दररोज तो गाव आपलं बदलत होता। दुसऱ्याच्या गावामध्ये आपलं गाव शोधत होता, चांगले दिवस येतील म्हणून घाम त्याचा गळत होता। पोरं माझी शाळा शिकतील स्वप्न तो बघत होता, पोरं माझी शाळा शिकतील स्वप्न तो बघत होता। स्वतःचंही घर बांधीन असं नेहमीच म्हणत होता, चांगले दिवस येतील म्हणून घाम त्याचा गळत होता। बापामागे आई माझी बोजा घालून चालत होती, बापामागे आई माझी बोजा घालून चालत होती। लेकरांच्या पोटासाठी रान माळ तुडवीत होती, बापामागे आई माझी बोजा घालून चालत होती। लेकरांच्या पोटासाठी रान माळ तुडवीत होती, चांगले दिवस येतील म्हणून तीही घाम गाळीत होती। देश स्वतंत्र झाला म्हणून बाप माझा नाचत होता, देश स्वतंत्र झाला म्हणून बाप माझा नाचत होता। तिरंगा झेंडा घेऊन हाती आई माझी उभी होती, देश स्वतंत्र झाला म्हणून बाप माझा नाचत होता। तिरंगा झेंडा घेऊन हाती आई माझी उभी होती। 70 वर्ष होऊन सुद्धा बाप माझा दगड फोडतच आहे, चांगले दिवस येतील म्हणून घाम त्याचा गळतच आहे, चांगले दिवस येतील म्हणून घाम त्याचा गळतच आहे।